महाराष्ट्र के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने कांग्रेस नेता राहुल गांधी पर प्रहार किया है। शिंदे ने कहा कि राहुल गांधी विदेश में जाकर अपने देश के विरोध में बोलते हैं। विरोधी दल ने सही में तो राहुल गांधी के घर के सामने आंदोलन करना चाहिए। विदेश जाऊन अपने देश की बदनामी करता है, आरक्षण रद्द करना म्हणून जे आतापर्यंत कांग्रेस ने त्यांच्या नेहरूंपासून अनेक लोकांनी म्हटलं रिझर्वेशन रद्द करणार, संविधान या बाबासाहेबांनी रिझर्वेशन दिलं, घटना लिहिली, त्या आरक्षणावर बोलण्याचा अधिकार काय? आणि हे जे 370 कलम हटवण्याची बात करतात, आज काश्मीर हे आपलं नंदनवन आहे, काश्मीरमधले 370 कलम हटवल्यामुळे आज त्या ठिकाणी कुणी जाऊ शकतो, कुणी तिकडे फिरू शकतो, कुणी तिकडे व्यवसाय करू शकतो? 370 कलम हटवून काय करणार तुम्ही? परत बॉम्बस्फोट घडवणार मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये बॉम्बस्फोट घडवणार? त्यांच्या जे 370 कलम हटवणाऱ्यांच्या गळ्यात गळे कोण घालतो, कोण त्यांच्यासोबत आहे? आणि म्हणून या ठिकाणी जे दहशतवाद परत आणण्याचं, हे बॉम्बस्फोट जे घडवण्याचं पाकिस्ताननी दहशतवाद्यांनी काम केलं, आज 370 मुळे आज आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली गृहमंत्री अमित शाह साहेबांनी 370 कलम हटवलं, आज देशामध्ये एक सगळ्यांमध्ये आनंद आहे। परंतु हे सगळे जे काय उद्योग करतायत याचा मी निषेध करतो।